यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सभा झाली आणि या सभेला विदर्भातून बराचसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना लोकांनी अक्षरशः भाषणाकडे पाठ फिरवत घरचा रस्ता पकडला. यावेळी शेकडो खुर्च्या या रिकाम्या होत्या. देशोन्नतीच्या हाती हे चित्रीकरण लागलं असून आपण पाहू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना नागरिक मात्र उठून पाठ फिरून मंडपाबाहेर पडत होते. यावरून यवतमाळमध्ये भाजपाची लाट नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर